गीत प्रभु से गाओ, याहो याहो गीत प्रभु से गाओ। उठला प्रभु जी मरण जिंकुनी, उठला प्रभु जी मरण जिंकुनी, नाचा हर्ष कराओ गीत प्रभु से गाओ। याहो याहो गीत प्रभु से गाओ, याहो याहो गीत प्रभु से गाओ। अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन, प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार कराओ, प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार कराओ, गीत प्रभु से गाओ। याहो याहो गीत प्रभु से गाओ, याहो याहो गीत प्रभु से गाओ। अच्छा पवित्र मिसावली समधे येतोसाठी अर्पण करीत आहोत, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आपण या पवित्र मिसावली दनात प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्यांचा सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। ख्रिस्त खरोखर उठला आहे, मरणावरती विजय मिळवलेला आहे आणि या श्रद्धेने आपण या पवित्र रस्त्यामध्ये सहभागी होऊया। आपल्या दोंगडलेल्या सर्व अपराधाची आपण आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे त्याबद्दल क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वधमा बदबिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगेने मी पार पापे केली आहेत। हा माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। मिदमारी पैत मरिया सद्यदूत व सर्व संत्याना व तुम्हा बंधभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रवेशाजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करो आणि आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा। प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता, जनक नंदना परेश फुकरा, प्रभु दुख हरा परयमेश, दयेचा सांगरा जग पाप हरी, दया मावरी करी परा, पतित पावन जग पाप हरी, प्रार्थना स्वीकारी अनाथाची, पैसाला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी, परम पित्याच्या
वैश्वेश्वर परम पवित्र अज्ञास परम पवित्र तुझी प्रभु वर तुझी एक थोर येशु ख्रिस्ता अपन प्रार्थना करूया। हे प्रभु आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याला पुन्हा उठवून तू मृत्यूच्या सामर्थ्यावर विजय मिळवलास व सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आम्हासाठी उघडलास। आजच्या या समर्पण विधीच्या कृपा प्रसादाने आमचा उद्धार कर व आम्हामध्ये निवास करीत असलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला नवजीवन दे। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमीन। प्रेषितांची कृत्य या पुस्तकातून घेतलेला वाचन। तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला। युवनाने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे। नाझरेतकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला। तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता। आणि त्याने यहुद्याच्या देशात येरुसलेमे जे काही केली त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत। त्याने त्याला वधस्तंभावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले। तर हे प्रकटीकरण सर्व लोकांस नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केली। येशू मिळल्यानंतर उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले। त्यांनी आम्हास अशी आज्ञा केली की लोकास उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेल्या असा जिवंताचा व मिळेल्याचा न्यायाधीश तो हाच आहे। त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल, असे साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात। हा प्रभूचा शब्द आहे, देवाला धन्यवाद। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास वानन करू। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास वानन करू। किती थोर तो दे सर्वस्वापणास दिले, किती
संत पौलाने कलईसेकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभुत्मा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत यवनाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारताच मरियम मागदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावर धूण काढलेली आहे असे तिने पाहिले. यास्तो शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली. त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेवले आहे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा इकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तराई समलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या श्रद्धेचं अधिष्ठान असलेलं आपली श्रद्धा ज्या रस्त्यावरती गुंपलेली आहे असं महत्त्वाचं आणि श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेलं सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान साजरा करीत आहोत. आज संपूर्ण विश्व ह्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने न्हाऊन निघालेलं आहे. जे भाकीत ख्रिस्ताने आपल्या मूर्तीपूर्वी केलेलं होतं की मी पुन्हा तिसऱ्या दिवशी उठेन आणि हे भाकीत ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने सत्य झालेलं आहे, सत्य स्वरूपामध्ये अवतरलेलं आहे. संत पॉल म्हणतात
ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ असून तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आणि ख्रिस्त उठवला गेलेला आहे आणि त्यामुळेच आजचं दुसरं वचन आपण ऐकलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्या सगळ्यांना नवजीवन मिळालेलं आहे आणि हे जीवन आपण ख्रिस्तामध्ये जगलं पाहिजे. आज्ञा गुरुवारी ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांचे पाय धुवून सेवेचा महामंत्र दिला होता. शुभ शुक्रवारी ख्रिस्ताच्या त्या पुल्पिटवरून सर्व जगाला खरी प्रीती काय असते हे दाखवून दिलं आणि आपला प्राण समर्पित केला. ख्रिस्ताच्या मारेकऱ्याला वाटले ख्रिस्ताच्या मरणाने सर्व काही समाप्त झालेलं आहे. रोमी लोकांना वाटले आपण आपल्या गुन्हेगाराची विल्हेवाट लावलेली आहे. यहुद्यांना वाटले नियमशास्त्र मोडणारा आणि न पाळणारा अशा ख्रिस्ताचा खात्मा केलेला आहे. परंतु त्यांना थोडीही कल्पना नव्हती की ख्रिस्त पुन्हा उठेल त्याने सांगितल्याप्रमाणे. मृत्यूनंतर ख्रिस्ताला कबरेत ठेवण्यात आले आणि भला मोठा धूण कबरेच्या तोंडाशी ठेवण्यात आली आणि पहारा म्हणून शिपाही ठेवण्यात आले. किती विचित्र असं वाटतं की पहारा कोणासाठी ठेवतात. पहारा अति मौल्यवान असलेल्या वस्तूसाठी ठेवतात. पहारा कोणासाठी ठेवतात तर जिवंत असलेल्या व्यक्तीसाठी ठेवतात. परंतु या ठिकाणी मेलेल्या ख्रिस्तासाठी पहारा ठेवण्यात आलेला होता कारण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी घालमेल घालून चुकलेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठेल परंतु तोपर्यंत कोणी जगामध्ये उठलेला नव्हता आणि कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चुरून नेतील अशा या ख्रिस्तासाठी त्यांनी पहारा ठेवलेला होता. परंतु देवी योजना ह्या मानवी कट आणि करास्तानं यांच्या पलीकडे असतात. दैवी सामर्थ्य ही मानवी पापी योजना धुडकावून लावते आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने हे दाखवून दिलेले आहे आणि रिकामी कबर ही त्याची साक्ष आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो ख्रिस्त जीवन आहे आणि मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालणार नाही. ख्रिस्त जिवंत आहे आणि मृत्यूची सत्ता ख्रिस्तावरती चालणार नाही. ख्रिस्त पावित्र्याने उत्पत भरलेला आहे आणि त्यामुळे पापाची सत्ता त्याच्यावर चालणार नाही हे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला सांगत आहे. बऱ्याच वेळेला आपलं जीवनही ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणे दुःखाच्या संकटाच्या खास कळग्यातून जात असते. भला मोठा दगड आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्न यांच्या तोंडाशी लावलेला असतो आणि सर्व काही संपलेलं आहे असं आपल्याला वाटत असते. देवाच्या शुभवर्तमानातील त्या स्त्रियासारखी आपली स्थिती मनस्थिती आणि परिस्थिती झालेली असते आणि आपण आपल्या स्वतःला विचारतो कोण बरे हा दगड ही दोंड आमच्यासाठी बाजूला सारेल. ख्रिस्ताचा मृत्यू मानवी दृष्टिकोनातून शेवट होता परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ती मात्र सुरुवात होती. शुभ शुक्र शिवाय पुनरुत्थान नाही. काटाच्या मुकुटाशिवाय पावित्र्याचा मुकुट नाही. खिळ्याचे वन असल्याशिवाय आशीर्वादाचे हात वरती उचलणार जाणार नाहीत. खुर्साशिवाय रिकामी कबर नसणार आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आणि जे काही येशूच्या जीवनात झाले ते सर्व परमेश्वराच्या दैवी योजनेनुसार झाले.
आणि जे काही आपल्या जीवनात होणार आहे तेही परमेश्वराच्या योजनेनुसार होणार आहे, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. परमेश्वर आपल्याबरोबर दुःख सहन करतो, कारण एक दिवस आपल्याला परमेश्वराबरोबर आनंद साजरा करायचा आहे. परमेश्वर आपल्याबरोबर अश्रू ढाळतो, कारण एक दिवस आपल्या परमेश्वराबरोबर असायचं आहे. आणि त्यामुळेच माझ्या प्रिया बंधुभगिनींनो, फुलटन शिन सांगतात, बिशप फुलटन शिन यांचे शब्द आपण आठवून, ते म्हणतात जीवनामध्ये दोन सत्य मात्र माणसाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं आहे. पहिलं सत्य आहे, खुर्साची सुरुवात फास्ट म्हणजे दुःखाने होते, परंतु त्याचा शेवट मात्र फीस्ट म्हणजे आनंदामध्ये होत असतो, सार्वकालिक जीवनामध्ये होत असतो. दुसरं सत्य बिशप फुलटन शिन सांगतात, सैतानी जीवनाची सुरुवात ही फीस्ट म्हणजे आनंदाने होते, परंतु त्याचा शेवट मात्र फास्ट म्हणजे मृत्यूने होतो. आपल्या समोर ख्रिस्ताने दोन ऑप्शन ठेवलेले आहेत, जीवन आणि दुःख, मरण आणि जीवन, पुनरुत्थान आणि सार्वकालिक दुःख, यामधून आपण काय निवडणार आहोत. ख्रिस्ताने दुःखाद्वारे सार्वकालिक जीवनाचा मार्ग निवडला आणि तो पुनरुत्थित झाला. आपण आपल्या जीवनामध्ये दुःखाने आणि आनंदाने जे काही निवडणार आहोत त्याद्वारे आपल्यासाठी पुनरुत्थान ठेवलेलं आहे की मरण ठेवलेलं आहे, हे सत्य ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाद्वारे आपल्या समोर ठेवलेलं आहे, माझ्या प्रिय बंधुभगिनींनो. आणि त्यामुळेच रिकामी कबर हे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रतीक असलं, तर हे प्रतीक ख्रिस्ताच्या जीवनामध्ये समोर आलं त्याच्या दुःखाद्वारे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्ताच्या या पुनरुत्थानामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या पुनरुत्थानासाठी आणि आपल्या सार्वकालिक जीवनासाठी आपण प्रार्थना करूया. तथा असतो. प्रिय मित्रांनो, पुनरुत्थानाच्या रस्त्याद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर बाप्तिस्म्यामध्ये पुरले गेलो आहोत, अशासाठी की नवजीवन घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला उठता यावे. प्रायचित्त काळाचे पालन आपण योग्य प्रकारे केले आहे, आता बाप्तिस्म्यातील अभिवचनाचे आपण नूतनीकरण करूया. आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये सैतानाचा व त्याच्या कर्माचा त्याग करण्याचे आणि पवित्र विश्वव्यापी ख्रिस्तसभेमध्ये राहून परमेश्वराची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे अभिवचन आपण दिले होते, तेच अभिवचन आपण पुन्हा एकदा देऊया. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? होय, आम्ही धिक्कार करतो. त्याच्या सर्व दुष्कर्माचा धिक्कार करता काय? होय, आम्ही धिक्कार करतो. त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? होय, आम्ही धिक्कार करतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ पित्या, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र, आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला खुर्सावर खेळले, तो मरम पावला, त्याला पुरले, तो मरणातून पुन्हा उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्व शक्तिमान पिता परमेश्वर याने पाणी व पवित्र आत्मा यांच्याद्वारे आम्हाला नवजन्म दिला आहे व आमच्या सर्व पापाची क्षमा केली आहे.
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो आम्हाला एक निष्ठ ठेवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपला प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्च बिशप फेलिक्स, आपले सर्व धर्मगुरु व्रतस्थ यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखिल मानवजातीची सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्थ घोषविण्यास कृपादान लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राज्यकर्त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा. त्यांना आपले कार्य जबाबदारपणे आणि जनतेच्या हितार्थपणे करता यावे. तसेच करोना विषाणूच्या फैलावर मात करण्यास त्यांना धैर्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. अखिल ख्रिस्ती जनाचे ऐक्य व्हावे. सर्वांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एक कळप बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रामांतील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती वैक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. चर्च कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वावर पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद लाभावा व त्यांचे जीवन प्रभू कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामांतील सर्वावर, विशेष करून जे आजारी आहेत, परगावात आहेत, परदेशात आहेत, अशावर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा. करोना विषाणूपासून सर्वांचे रक्षण व्हावे. या लॉकडाऊन काळात सर्वांना जीवनावश्यक वस्तू व औषधाचा योग्य तो पुरवठा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. भाविकांनो, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आता आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकाजवळ राहा आणि आमच्या प्रार्थना ऐक. आमच्या गरजा अनेक आहेत, परंतु आम्हाला त्या व्यक्त करता येत नाही. त्या तू जाणतोस. म्हणूनच तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मरण आणि दुःख सहनाद्वारे आम्ही तुझ्या साह्याची याचना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनी, तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो,
ख्रिस्तसभेला नवजीवन देणारा व तिचे पोषण करणारा बली आम्ही तुला आनंदाने अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्तात द्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनाता परमेश्वरा, आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. या पुनरुत्थान दिवशी ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या दिवशी मोठ्या आनंदाने आम्ही तुझे स्तवन करतो. तो जगाचे पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले. मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायकवृंदाच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. हे देवळी पित्या, आम्ही तुझ्याजवळ येतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे तुझी स्तुती करतो व तुझे आभार मानतो. आमच्या या दानाचा स्वीकार कर, त्यावर आमचा आशीर्वाद घाल अशी आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही दाने तुझ्या पवित्र व विश्वव्यापी ख्रिस्तसभेसाठी तुला अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर, सर्व जगभर तिच्यात शांती व ऐक्य नांदू दे. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स यांच्यासाठी, तसेच प्रेषिताकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकविणाऱ्या सर्वांसाठी आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभू, तुझ्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्यासमोर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी हा आभाराचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे जीवित व सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकत्रित होऊन ज्या दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त शरीरासहित पुनरुत्थित झाला, तो दिवस आज आम्ही साजरा करीत आहोत. आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त याची माता नित्यकुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो.
तिचा पती संत योसेफ, प्रेषित व रक्तसाक्षी पेत्र व पॉल आंद्रिया, याकोब यवन्ना थोमा याकोब फिलिप मत्तेयस सिमोन बार्थोलोमियो यथियन लिनस क्लेंटस क्लेमेट सिस्टर्स कॉर्नेलियस सिप्रियन लॉरेंस किजोगोनस यवन्ना पॉल कॉस्मस व दमियन आणि सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्याच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून आणि पाणी व पवित्र आत्मे यांच्याद्वारे पापमुक्त होऊन नवजीवन प्राप्त झालेल्या लोकांकडून या दानाचा स्वीकार कर. या जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकात आमची गणना कर. आमच्या या दानावर आपला आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले दान स्वीकारणीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. आपल्या दुःख सणाच्या आदल्या दिवशी त्यांनी आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजे हे सर्व समर्थ पित्या तुझ्याकडे दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी प्रजा धर्मगुरू त्याच्या दुःख सहनाचे व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ईश्वरपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानातूनच हा पवित्र व परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा. ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल यांची दानी, आमच्या श्रद्धेचा आदिपिता अब्राम याचा बली व तुझा महायाजक मल्किसदेक याचे भाकर व द्राक्षरसाचे अर्पण तू प्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परम पवित्र बली स्वीकारून घे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही तुला विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतकरणे तुझ्या हरक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभू, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. यांना व ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाळ प्रकाश
सुख व शांती लाभो। तुझे प्रेषित व रक्त साक्षी योहान बाप्तिस्त स्तेवन मत्तयास बार्नबास इग्नेसिस अलेक्जेंडर मार्सेलिस पेत्र फेलिसिता पर्पेतुया आगाता लुसिया आग्नेस सेलेसिया अनास्तेसिया संत गोंसालो गार्सिया संत अल्फांसो संत चावरा संत युसेफस संत मदर तेरेजा संत जॉन वास संत जॉन पॉल दुसरी आणि सरसंत यांच्या सहवासात थोडाफार लाभ आम्हाला देखील मिळू दे। आम्ही पापी आहोत तरीसुद्धा तुझ्या दयेवर व प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे। आमच्या पात्रतेमुळे नव्हे तर प्रभू येशूच्या पुण्यामुळे आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर। आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस। क्षमनाने आणि चांगलपणाने तू त्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो आमेन। येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्यात आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहाच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणाला मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर। दुनिती जिबे असून सदा सर्वदा राज्य करतोस आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकास शांती वंदन करूया। छगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरो पहा याच्या भोजनास बोलवतलेली आपण सर्व धन्य। हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही परंतु मात्र बोल म्हणजे मी बरा होईन।
ख्रिस्त आमच्या वलंदनसनाचा यज्ञ बळी झाला. सात्विकपणा व खरेपणा या बेकमीक भाकरीने आपण हा सण पाळूया. आलेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ बापा, तुझ्या ख्रिस्त सभेचा सांभाळ कर. पुनर्तनाच्या या दिव्य संस्काराद्वारे पुनर्तनाचे वैभव आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रिय भाविकांनो, आम्हा तिन्ही धर्मगुरूंतर्फे ईस्टरच्या सर्व भाविकांना, आपल्या सिस्टरांतर्फे देखील आम्ही प्रार्थनामय शुभेच्छा आणि सदिच्छा देत आहोत. वी विश यू अ हॅपी ईस्टर. या संपूर्ण पवित्र आठवड्यामध्ये या संपूर्ण विधीचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी काही व्यक्तीने खूप श्रम आणि मेहनत घेतलेली आहे. त्यांनी जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आपली वेदीची सजावट करणाऱ्यांचे देखील आभार मानतो. विशेष म्हणजे आज दुपारी 12 वाजता आपल्यासाठी प्रार्थना पाठवण्यात आलेली आहे. पुनरुत्थित रविवार प्रार्थना विधी आपल्या कुटुंबातील सर्व भाविकांनी दुपारी 12 वाजता एकत्रित येऊन ही प्रार्थना करावी, ही नम्र विनंती. प्रिय भाविकांनो, या पवित्र आठवड्यामध्ये विशेष करून पास्काच्या त्रिदिन भक्तीमध्ये वेगवेगळ्या हेतूंसाठी आपण दान गोळा करीत असतो. जोपर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत आपला उपवास काळातील त्याग आणि आपला दानधर्म आपण एका पाकिटामध्ये घालून तो बाजूला ठेवायचा आहे आणि मग याविषयी आपल्याला सूचना दिली जाईल. कोरोना व्हायरस त्यामुळे बाधित झालेल्या आणि या गरजवंतांना ज्यांना ज्यांना सहकार्य करायचं आहे, डोनेशन्स द्यायची आहेत, त्यांनी आपली नावं चर्चमध्ये आपल्या सेवक नेत्यांमार्फत आपण पाठवू शकता. आणि तदनंतर आम्हाला सविस्तर सूचना मिळाल्यानंतर त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला कळू. आता कोणत्याच प्रकारचं थेट प्रक्षेपण उपासने संदर्भामध्ये होणार नाही. आज बिशप दररोज आपणा सर्वांसाठी पवित्र मिसाबली अर्पण करतील आणि त्याची लिंक आपणास पाठविण्यात येईल. नेहमीप्रमाणे आपण अगदी भक्तिमय
श्रद्धेनं एकत्रित येऊन या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती. या दिवसामध्ये आपले सेंट विन्सेंट डी पॉलचे सभासद, धर्मग्राम पालकीय मंडळाचे सभासद आणि गावातील सेवक नेते, गाव परिवारातील जे गरजू आहेत, गरजवंत आहेत, त्यांना सहाय्य करतात. यापुढे देखील काल सूचना मिळाल्याप्रमाणे आपला हा हे लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या रमेदी धर्मग्रामामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही आणि म्हणून आपण त्या बाबतीत सहकार्य करण्यास कमी पडू नये ही नम्र विनंती. दंड क्षमेबाबत आपल्याला आज बिशपांनी त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे, कुटुंबामध्ये त्याचं वाचन केलं जावं. तसेच आपण या दिवसामध्ये सातत्यानं रोजरीची प्रार्थना, त्या प्रार्थनेमध्ये आपण करोनाबाधित भाविकांसाठी प्रार्थना, तसेच आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे सकाळची, दुपारची, संध्याकाळची जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या त्या वेळेला आपण प्रार्थना करायची आहे. या दिवसामध्ये बायबल आध्यात्मिक खाद्य आपल्या घराघरामध्ये आहे, पवित्र शास्त्र वाचन करून त्यावर मनन चिंतन करावं. पुन्हा एकदा सर्व भाविकांना आजच्या दिवसाच्या प्रार्थनामय शुभेच्छा आणि सदिच्छा. आभारी. बंधु भगिनींनो, आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पुनरुत्थानाच्या भव्य उत्सवे दिनी सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व सर्व पापापासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आमेन. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आम्हाला पापमुक्त केले आहे, तो आपली अभिवचने पूर्ण करो व सर्वकाली जीवनाचे तुम्हाला वरदान देवो. आमेन. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केलात, आता त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहात. एक दिवस तुम्हाला सार्वकालिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने जा. अलेलुया. अलेलुया. देवाचे आभार मानूया. अलेलुया. अलेलुया. भगवान ख्रिस्त की जय.